राजनीतिक दुनिया में शिवसेना का बाग हुआ रिटर्न। शिवसेना की ओर से प्रभाकर राहुल को पालघर लोकसभा समन्वयक पद पर हुई नियुक्ति। प्रभाकर राहुल को पदभार संभालने के बाद शुभेच्छा के लिए शिवसैनिकों की लगी भीड़। मुंबई से सटे पालघर जिले के बोईसर में शिवसेना के पूर्व जिला प्रमुख प्रभाकर राहुल को पालघर लोकसभा समन्वयक पद पर पदोन्नत मिलने पर कार्यकर्ताओं में खुशी की लहर उमड़ पड़ी है। वहीं इस खुशी को बांटने के लिए सैकड़ों की संख्या में शिवसैनिकों ने प्रभाकर राहुल को पुष्प गुच्छ देकर शुभेच्छा प्रदान किया। साथ में इस खुशी को जाहिर करते हुए प्रभाकर राहुल ने सबसे पहले पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे और पालक मंत्री एकनाथ शिंदे सहित संपर्क प्रमुख रविंद्र फाटक का आभार माना तथा मीडिया से बात करते हुए कहा, अपने द्वारा की गई बड़ी भूल को भरपाई करने का जो क्षण मिला है वो हम निष्ठावान होकर सबको साथ में लेकर शिवसेना को बुलंदियों तक पहुंचाएंगे। पेश है News24 भारत से उमाकांत भारती की रिपोर्ट। आज मजा आयुषदा फार चांगला क्षण है। सन्माननीय उद्धव साहेबांनी परत माझ्यावरती परत एकदा विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी अतिशय मेहनतीने खरोखरच इमान इकबाराने पार पाडेन। परंतु हे सर्व हे खुशी माझी मला मिळाली जो क्षण आहे ते आमचे पालक ठाण्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे भाई, सन्माननीय आमचे संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक जी, ह्यांच्यामुळे सगळं मला हे मिळालेलं आहे। आणि खरोखरच जिल्ह्यामध्ये सकाळपासून हजारो कार्यकर्त्यांचे फोन आले, सर्व कार्यकर्ते खुशीमध्ये आहेत। आणि मी एक आज सांगू इच्छितो संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांना, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य जनतेला हवे असलेलं काम करीन। शिवसैनिक माझे खुश राहतील, सगळे सर्व पदाधिकारी खुश राहतील, माझे मित्र दोन्ही जिल्हाप्रमुख त्यांच्याबरोबर अतिशय खांद्याला खांद्याला खांदा लावून सन्माननीय आमचे सहसंपर्क केतन पाटील आणि जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन शिवसेने कशी बांधली, शिवसेना कशी बांधता येईल, येणाऱ्या इलेक्शनमध्ये मध्ये लोकसभा आहे आणि 6 विधानसभा आहेत, सगळ्यात जास्त कसं आम्हाला मतदान घेता येईल, आमच्या सीट कशा वाढवता येतील, एकच लक्ष आमचं असेल, म्हणजे लक्ष 2019। आणि खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी टाकलेला विश्वास, सन्माननीय आपले फाटक साहेबांनी टाकलेला विश्वास आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी एक निश्चय केलेला आहे की ज्यांनी माझ्यासाठी उद्धव साहेबांना सर्व माझं सगळं नीट सांगून मला हे परत पद द्यायला लावलं, त्यामुळे त्या एकनाथ शिंदेचं आणि रवी फाटकांना कधीच मी मान खाली घालून देणार नाही। अशा प्रकारे मी काम करीन, निष्ठेने राहीन आणि माझी जी माझ्या आयुष्यातली चूक झालेली त्या चुकीची भरपाई संघटनेला कशी देता येईल आणि ती देण्याचा प्रयत्न करणार आणि सर्वांना घेऊन सामाजिक हित ठेवून कामं करणार आणि पक्ष वाढवणार, एवढंच माझं आता लक्ष। म्हणजे आता येणाऱ्या काळात बोईसर ग्राम पंचायत नगरपालिका होणार आहे, बाकी सगळे हे होणार आहे, त्याच्यामुळे असं म्हणावं लागेल बॅक टू टायगर असं आपण काम करणार काय आपण बोलतो ना, बॅक टू टायगर वगैरे ते मी काय त्याच्यामध्ये जात नाही। मी एक सैनिक आहे, पाळासाहेबांचा सैनिक आहे, शिवसेनेचा सैनिक आहे, संघटनेचे जे आदेश येतील, मी पदावर बसलो करून फार मोठा झालो असं नाही, पण ज्या पद्धतीने आमचे संपर्क प्रमुख म्हणजे रवी फाटक आहेत जे काय आदेश देतील साहेबांच्या माध्यमातून त्या आदेशाचं पालन करणं, इमान इकबारानं काम करणं, कुठलीही गटबाजी न करता शिवसैनिक हाच एक गट ठेवून काम करणं हीच माझी प्राथमिकता असेल।